नमस्कार मंडळी कशा आत सगळे मजेत आहात ना हो मजेतच असले पाहिजे तर मी ऋषाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपले मनुज खान्देश रेसिपीज व इंडियन कल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला समोरचा पदार्थ समजून नक्कीच कळाले असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे तर हो आजची आपली रेसिपी आहे साबुदाना बटाटा पापड चला तर मग सुरुवात करूया साबुदाणा बटाटा पापड करण्यासाठी मी येथे एक किलो बटाटा घेतलेला आहे व येथे दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा मी या वाटीने घेतलेला आहे साधारण एक पाव असेल आता इथे आपल्याला बटाटा जो आहे तो उकडून घ्यायचा आहे व साबुदाणासुद्धा आपल्याला येथे भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजल्यामुळे त्याचं पीठ जे आहे ते लवकर मिक्सरमध्ये तयार होते व पापडही छान फुलतात आता येथे आपल्याला बटाटा जो आहे तो उकडून घ्यायचा आहे तर बटाटा मी येथे कुकरमध्येच उकडून घेणार आहे साधारण येथे मी तीन शिट्ट्या बटाट्याच्या करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मग शिट्ट्या येथे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता येथे साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे साबुदाणा तुम्ही कच्चासुद्धा दळू शकता जर तुमच्याकडे गिरणी अवेलेबल असेल तर परंतु मिक्सरमध्ये पीठ आपल्याला करायचं असेल तर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यावा लागतो जेणेकरून पीठ आपलं लवकर होतं आता येथे आपल्याला सुरुवातीला मिडियम गॅसवरतीच साबुदाणा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे लक्षात असू द्या साबुदाणा येथे आपल्याला सतत हलवायचा आहे नाहीतर साबुदाणा आपला कढईला चिकटतो साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला साबुदाणा येथे सतत हलवत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपला साबुदाणा जो येतो फुटायला सुरुवात होते म्हणजेच फुलायला सुरुवात होते साबुदाणा फुलायला सुरुवात झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे सुद्धा मी पापडांचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत नाचणी पापड बिबडे त्यानंतर साबुदाणा बटाटा पापड जर तुम्ही त्या रेसिपी अजून बघितलेल्या नसतील तर नक्की बघा तुम्ही आता इथे बघू शकता साबुदाण्याचा जो रंग आहे तो चेंज झालेला आहे व फुलायलासुद्धा लागलेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे व साबुदाणा मी येथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे एक पाच मिनटं आपल्याला येथे साबुदाना गार करून घ्यायचा आहे साबुदाणा आता इथे गार झालेला आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साबुदाण्याचं पीठ करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे अशाच पद्धतीने बारीक पीठ आपल्याला येथे करून घ्यायचं आहे राहिलेलं पीठसुद्धा मी येथे करून घेतलेलं आहे व बटाटा सुद्धा येथे मी उकडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सर्व बटाट्यांची साल मी येथे काढून घेणार आहे बटाट्यांची साल येथे काढून घेतलेली आहे आता येथे बटाटे मी येथे किसनीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बटाटा हाताच्या साहाय्याने सुद्धा रगडू शकता परंतु किसनीच्या साहाय्याने एकसारखा आपला लगदा जो आहे तो तयार होतो अशाच पद्धतीने सर्व बटाटे मी येथे खिसून घेणार आहे बटाट्याचा इथे खीज मी करून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी त्यानंतर चवीनुसार तिखट तिखट मी येथे पिवळ्या मिरच्यांचं टाकत आहे आता आपल्याला इथे छान प्रकारे तिखट व मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यावरतीच आपल्याला साबुदाण्याचं पीठ टाकत टाकत मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोडं थोडं टाकत लगदा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे पीठ थोडक्यात आपल्याला छान प्रकारे मोडून घ्यायचं आहे घट्टसर सर्व पीठ मी येथे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता येथे थोडं तेलाचा हात लावून पीठ येथे पुन्हा मोडून घ्यायचं आहे आपल्याला आता हा जो गोळा आहे मी पोळीच्या भांड्यामध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून पीठ आपलं चांगलं राहतं आता इथे आपल्याला थोडा गोळा घेऊन त्याचे गोळे जे आहेत ते करून घ्यायचे आहे ज्या आकाराचा तुम्हाला पापड हवा असेल त्या साईजचे गोळे आपल्याला इथे करून घ्यायचे आहे तुम्ही पूर्ण एक वेळेला सुद्धा याचे गोळे तयार करू शकता किंवा थोडे थोडे सुद्धा तयार करू शकता अशाच पद्धतीने कोडे मी येथे तयार करून घेणार आहे हे पिठाची चव खूपच छान लागते आता येथे मी प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यावरतीच आपल्याला पापड जे ते लाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व त्यावर पुन्हा कागद ठेवून लाटण्याच्या सहाय्याने मी इथे पापड लाटून घेणार आहे आवडीनुसार जाड बारीक पापड तुम्ही येथे करू शकता या पापडांची चव खूपच अप्रतिम लागते मुलं तर अगदी चालता बोलताच अर्धे पापड खाऊन टाकतात अशा पद्धतीने एका मोठ्या पेपरवरती येथे पापड आपल्याला काढून घ्यायचं आहे आता येथे मी तुम्हाला हाताच्या पद्धतीने पापड कसा करायचा ते येथे सांगणार आहे बोटाच्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे पसरवू शकता जर तुमच्याकडे लाटणे अवेलेबल नसतील तर बघू शकता अशाच पद्धतीने पापड आपल्याला येथे करून घ्यायचे आहे सर्व पापड येथे आपल्याला आता इथे करून घेतलेले आहेत व पापड येथे आपल्याला दोन तास उन्हामध्ये वाढवून उन घ्यायचे आहेत ऊन नसेल तर हे पापड सावलीमध्ये सुद्धा वाढले जातात सर्व पापड मी येथे वाळवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आता मी येथे तुम्हाला पापड तळून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता इथे छान पापड येथे आपला फुलतो अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये आपले हे पापड तयार होतात व चवीलाही स्वादिष्ट लागतात तुम्ही बघू शकता इथे छान पापड इथे आपले फुललेले आहेत अगदी कुरकुरीत व सॉफ्ट असे हे पापड आपले तयार होतात तुम्ही बघू शकता इथे तर नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद